नमस्कार, माझी रेसिपी माझी बागमध्ये आपले स्वागत। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोकर्णाच्या फुलासंबंधी, त्याच्या वेलीसंबंधी माहिती देणार आहे। गोकर्णाची वेल ही परिचित आहे। याच्यामध्ये वेगवेगळे रंग आढळून येतात, पांढरा, गुलाबी आणि जांभळा हा तर जास्त प्रमाणात आढळून येतो। शिवाय या फुलांचा आकार गाईच्या कानासारखा आहे, म्हणून याला गोकर्ण हे नाव पडलेले आहे। ही फुले भगवान शंकराला मोठ्या श्रद्धेने वाहिले जातात, कारण ती त्यांना आवडतात। तसेच गोकर्णाची वेल ही सदा हरित आणि अतिशय नाजूक वेल असते। गोकर्णीच्या वेलाचे आपण बियापासून रोपण करू शकतो। तसेच ही वेल आपण फेब्रुवारी महिन्यात जर लावली तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या वेलीला भरपूर फुले येतात आणि ही वेल सदा हरितच असते। पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू होतो तेव्हा या वेलीचा हा तो आरामाचा काळ असतो। या कालावधीमध्ये या वेलीला जास्त फुले येत नाहीत आणि त्याचवेळी हिवाळ्यामध्येच या वेलीचे या पानगळती सुरू होते। आता या वेलाची काळजी कशी घ्यायची यासंबंधी मी तुम्हाला माहिती थोडक्यात सांगणार आहे। ही वेल सदाहरित असते आणि अतिशय नाजूक असते, त्यामुळे या वेलीला पसरण्यासाठी कुठल्या तरी झाडाचा आधार घ्यावा लागतो। आता माझ्याच घरी बघा, ही खूप मोठी तुळस आलेली आहे आणि या तुळशीचा जवळजवळ अर्धा भाग या गोकर्णाच्या वेलांनी आधारासाठी व्यापून टाकलेला आहे। त्यामुळे काय होतं, ही माझी जी तुळस आहे त्याची व्यवस्थित वाढ होणार नाही। म्हणून मी काय केलं आहे, या वेलाला आधार मिळावा म्हणून याशी काठी उभा केलेली आहे आणि या काठीवर मी ही वेल सोडणार आहे। गोकर्णाची वेल ज्यावेळेस आपण लावतो, वेल थोडी मोठी झाली की या वेलाला अशा छोट्या छोट्या कळ्या येतात। हे बघा, ही एकदम छोटी कळी आहे, त्यानंतर याच कळ्या अशा मोठ्या होतात। हे बघा, अशा मोठ्या होतात आणि मोठ्या झाल्यानंतर त्यांची अशी सुंदर फुले उमलतात। फूल एकच दिवस राहतं आणि दुसऱ्या दिवशी हे फूल असं सुकून जातं। हे फूल जर आपण तोडलं नाही, झाडावर जर सुकलं, तर या वेलीला शेंगा येतात। अशा सुरुवातीला छोट्या छोट्या शेंगा येतात। हे बघा, ही शेंग छोटी आहे पण ह्यात बी भरलेले नाही आहे। नंतर याच शेंगा थोड्या दिवसानंतर अशा मोठ्या होतात आणि याच्यामध्ये बी भरतं आणि बी भरल्यानंतर हे बघा, ह्या शेंगा अशा मोठ्या होतात आणि याच्यानंतर बी भरल्यानंतर किती शेंगा लागलेल्या आहेत माझ्या वेलीवर, हे बघा। आणि बी भरल्यानंतर मग या शेंगा वेलावरच वाळू द्यायच्या आणि त्याच्यानंतर, किंवा जर वेलावरच नाही वाळल्या तर आपण बाहेर काढून ठेवू शकतो, कारण वेलाला जर शेंगा या ठेवल्या तर त्याच्यात शेंग तडकते आणि बिया खाली पडतात आणि वेलाच्या जवळच पुन्हा दुसरे वेल नव्याने येतात। पण जर आपल्याला या बिया दुसरीकडे लावायच्या असतील तर शेंग वाळण्यापूर्वीच वेलावरून काढायची आणि सुकवायची आणि नंतर त्या बिया काढून लावायच्या। अशा प्रकारे आपण या वेलाची पुन्हा लागवड करू शकतो। बघा, हे वेल या माझ्या या वेलाला दररोज 15 ते 20 फुले येतात। हे बघा, अशा ह्या छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत आणि शेंगा तर खूप आलेल्या आहेत। अशी बघा, अतिशय सुंदर नाजूक सदाहरित वेल आहे। असं मानलं जातं की गोकर्णाची वेल दारात असावी। गोकर्णाची वेल दारात असणे हे शुभ लक्षण समजलं जातं। अतिशय सुंदर नाजूक आपल्या बागेची शोभा पण वाढते त्याच्यामुळे। तुम्ही सुद्धा आपल्या बागेमध्ये गोकर्णाची वेल अवश्य लावा। या वेलाला रोज फुलं येतात। अशा प्रकारे या व्हिडिओमधील माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही मला जरूर विचारा, त्यांची मी यथायोग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।